शिरपूर वरवाडे नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. येथील नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या विविध मागणीचा पाठपुरावा करिता लोकप्रतिनिधी यांच्यासमोर मांडणे संदर्भात येथील मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन देण्यात आले. नगर परिषद आस्थापनेवरील कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या काही मागण्या आहेत, परंतु सदर मागण्यांची वरिष्ठ स्तरावर गांभीर्याने दखल घेतली जात नाही, त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यात शासनावरील रोष व नाराजी वाढत आहेत. नगर परिषदेत मुख्याधिकारी यांची नियुक्ती करताना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांपैकी 10% कर्मचाऱ्यांना पात्रतेनुसार विनाअट संधी देण्यात यावी. ज्या नगरपालिका कर्मचाऱ्यांची व जिल्हा निवड समितीकडून आलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांची सेवा 5 वर्ष पूर्ण झाली आहे त्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार संवर्गात विनाअट समावेश करून घेण्यात यावे. सहाय्यक अनुदान बंद करून कर्मचाऱ्यांचा पगार थेट शासकीय कोषागारातून करण्यात यावा. लिपिक वर्गाचा संवर्ग निर्माण करणे तसेच 6वा वेतन आयोगानुसार नवीन नेमणुकीच्या ग्रेड पे वेतन देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन देऊन सुद्धा वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जात नाही. शासनाने दखल घेऊन विचार करावा. यावेळी संजय हसवाणी, उपाध्यक्ष भाईदास मोरे, सचिव सागर कुलकर्णी, जयवंत माळी, सुनील सोनवणे, राजू माळी, ब्रिजलाल माळी, किशोर वाणी, सुनील बारी, प्रवीण रणदिवे, जितेंद्र अहिरे, आरती काळे, दीपाली साळुंखे आदी उपस्थित होते. शिरपूरहून संवाददाता प्रवीण शर्मा, सत्य न्यूज.